ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी की वैक्सीन कोविशील्ड का ट्रायल, भारतीय विद्यापीठ के 2 स्वयंसेवकों को दिया गया टीका। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी और एस्ट्राजेनेका की वैक्सीन कोविशील्ड का ट्रायल भारत में शुरू हो गया है। इस वैक्सीन की पहली डोज पुणे स्थित भारतीय विद्यापीठ के 2 स्वयंसेवकों को दी गई है। डॉक्टर संजय लालवाणी ने बताया कि दोनों लोगों को 0.5 ml की वैक्सीन दी गई है। वैक्सीन का कोई साइड इफेक्ट तो नहीं है, यह देखने के लिए हम इन लोगों को कुछ दिनों तक डॉक्टरों की निगरानी में रखेंगे, फिर 28 दिनों के बाद इन्हें दूसरी डोज दी जाएगी। आज का दिवस महत्वाचा है, कारण पुण्यातील सगळ्यात मोठी वैक्सीन मैन्युफैक्चरर कंपनी सीरम इंस्टिट्यूट ने मैन्युफैक्चर के लिए कोविडचं वैक्सीन ची ह्यूमन ट्रायल इंडियात सुरू होते आहे, आणि पहिला वॉलंटियरला आज हे वैक्सीन देण्यात येणार आहे आणि ते आमच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे। ही ट्रायल आमच्या एथिकल कमिटीने क्लिअरन्स केल्यानंतर काल संध्याकाळी आम्हाला हा इन्व्हेस्टिगेशनल प्रोडक्ट सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाकडनं मिळाला आणि त्यांच्याकडनं आम्हाला क्लिअरन्स आला की तुम्ही एनरोलमेंट चालू करा। आमच्याकडे जे वॉलंटियरने नाव नोंदून गेले होते त्यातील 5 वॉलंटियरला आम्ही निमंत्रित केले आणि त्या 5 वॉलंटियरची तपासणी आमच्याकडच्या फिजिशियननी केली आणि त्यांनी त्याची सहमती दिली। त्याच्यानंतर त्या लोकांना कोविड इन्फेक्शन नाही म्हणून त्यांचं RT-PCR पण घेण्यात आले आणि त्यांना पास्ट कोविडचं इन्फेक्शन नाही म्हणून त्यांची अँटीबॉडी टेस्ट पण करण्यात आली। त्याचे रिपोर्ट्स पुढच्या 5-10 मिनिटात आमच्याकडं प्राप्त होतील। त्या 5 लोकं जर कोविड RT-PCR नेगेटिव्ह असतील आणि अँटीबॉडी नेगेटिव्ह असतील तर त्या 5 लोकांना कोविशील्ड वॅक्सिन देण्यात येणार आहे। ही आत्ताची ट्रायल फेज 2 आहे, ज्याच्यामध्ये भारतामध्ये 100 लोकांवरती हे वॅक्सिन देऊन त्यांना आठवड्याभरात त्यांना काही त्रास होत नसला की मग क्लिअरन्स पुढचे 1500 वॉलंटियर्सला ऑल ओवर इंडिया वेरियस साईटमध्ये हे वॅक्सिन देण्यात येणार आहे। आमच्याकडं या कोविशील्ड वॅक्सिनचे प्रत्येक रिसिपियंटला 2 डोस मिळणार आहे, एक आत्ता आणि सेकंड डोस एक 28 दिवसानंतर, आणि त्यांची सेफ्टी बघितली जाणार आहे। आशा बाळगतो की हे वॅक्सिन घेणाऱ्या रिसिपियंटला काही सेफ्टी कन्सर्न्स येणार नाहीत आणि होपफुली ही वॅक्सिन रिसिपियंट सगळे लोक सेफ असतील आणि त्यांच्यामध्ये वॅक्सिननी दिल्यामुळे त्यांच्या शरीरात कोविड व्हायरस विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतील आणि ते त्यांना प्रोटेक्ट करतील। समजा ही लस यशस्वीरित्या सक्सेसफुल झाली तर प्रॉबेबली जगातलं हे पहिलं वॅक्सिन होईल जे कोविडसारखा जो आजार पूर्ण ग्लोबली इन्वॉल्व झाला आहे आणि स्पेशली आपल्या देशामध्ये जेव्हा लोकसंख्या 135 कोटीच्या आसपास आहेत, आणि हे वॅक्सिन होपफुली जसं आम्हाला कळतं आहे गव्हर्नमेंट एजन्सीकडनं किंवा मॅन्युफॅक्चररकडनं की या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हे वॅक्सिन अवेलेबल असेल। भारतीय विद्यापीठाला ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण आमचं हे वॅक्सिन ट्रायल युनिट मागच्या 15 वर्षापासून कार्यरत आहे आणि जवळजवळ 50 वॅक्सिनवरती संशोधन इथं करण्यात आले आहेत। आणि ज्या काही वॅक्सिन्स इंडियामध्ये लायसन्स झाल्या थ्रू DCGI किंवा गव्हर्नमेंटनी नवीन वॅक्सिन त्यांच्या नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्रॅममध्ये घेतल्या त्या सगळ्या वॅक्सिनचं संशोधनमध्ये आमच्या या युनिटचा हातभार आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो। आम्ही खूप वॅक्सिन ट्रायल आजपर्यंत केल्या, पण या वॅक्सिन ट्रायलचं थोडं वेगळं स्वरूप आहे, कारण हा आजार आगळा वेगळा आहे। पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये या व्हायरस संबंधी चर्चा आहेत आणि हा कन्सर्न आहेत। सगळी लोकं वॅक्सिनची आतुरतेने वाट पाहतात, कारण हे जर वॅक्सिन सक्सेसफुल झालं आणि अवेलेबल झालं तर काही महिन्यात किंवा काही वर्षामध्ये आय थिंक पूर्ण जगाला हे वॅक्सिन किंवा अजून येणारे नवीन वॅक्सिन उपलब्ध होतील। बता दें, इस वैक्सीन का ब्राजील और ब्रिटेन समेत कई देशों में पहले से ही ट्रायल चल रहा है। भारत में सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया केवल तीसरे चरण का ट्रायल करना चाहती है, जिसके लिए उसे सरकार से अनुमति भी मिल गई है। कंपनी का कहना है कि पूरी तरह से तीसरे चरण में ट्रायल शुरू करने से पहले उसकी सुरक्षा जाँचने के लिए हम अभी दूसरे चरण का ट्रायल कर रहे हैं। इसके सफल होने के बाद तीसरे चरण का ट्रायल शुरू किया जाएगा। इस चरण में करीब 350 लोगों को डोज दी जाएगी और उसके प्रभाव के बारे में जानकारी इकट्ठा की जाएगी। उसके बाद फिर आगे की कार्यवाही को अंजाम दिया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।
लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।